सांगलीच्या कवठे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयास राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी धावती भेट दिली. रुग्णालयामध्ये 100 बेडची लवकरच तरतूद करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. सांगलीच्या कवठे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयास महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांनी धावती भेट दिली आणि कोविड सेंटरची पाहणी केली. लसीकरणाविषयी देखील माहिती घेतली. योग्य त्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. पोलीस यंत्रणेला विना मास्क फिरत असताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून कवठे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयात 100 बेड लवकरच देण्याची तरतूद करू असं सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी म्हटलंय. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पैलवान संजय हजारे, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश गडदे, तहसीलदार बीजे गोरे, पोलीस निरीक्षक माननीय जितेंद्र शहाणे, बाळासाहेब पाटील, वैभव गुरव, अल्लाबक्ष मुल्ला, प्राध्यापक दादासाहेब ढेरे, संग्राम सोनोने इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आपल्या ग्रामीण रुग्णालयाला आज कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी भेट दिलेली आहे. इथले सर्व डॉक्टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी अत्यंत चांगलं काम करतात. लसीकरणसुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. कवठे मंकाळ तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी, कवठे मंकाळ नगरपंचायतीचे नगरसेवक असतील, या तालुक्यातले सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील, अन्य सुमंतई असतील, सगळ्यांच्या विचाराने कोरोनाला रोखण्याकरता सगळीजण दिवस रात्र मेहनत करतात. आज फक्त लसीकरण कसं चालू आहे, आणखी काय अडचणी आहेत का प्रशासकीय फरक, याचा आढावा या ठिकाणी मी आज घेतलेला आहे. काही त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत, ते लवकरात लवकर त्याची सोडवणूक आम्ही करणार. सर, कवठे मंकाळमध्ये, कवठे मंकाळ उप जिल्हा रुग्णालयामध्ये 50 बेड आहेत, तर 100 बेडचं काय त्याच्याविषयी सांगू शकाल? आवश्यकता पडली तर बेडसुद्धा वाढवण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची आणि राज्य सरकारची आहे. आज मला वाटतं पहिलं आपलं प्रायोरिटी ही लोकांना चांगला उपचार योग्य पद्धतीने वेगाने लसीकरण देणं हे आहे. आणि इथेही मला वाटतं काही बेड्स आपण कोविडच्या पेशंटसाठी उपलब्ध करून ठेवलेत. इतरही आवश्यकता पडली तर जशी गरज वाचेल तशी निश्चितपणे उपलब्ध केली जाते. सर, कोविड लस वेळेवर पोहोचत नाही याच्याविषयी काही? आता लसीचा तुतोडा हा महाराष्ट्रभर दुर्दैवानेच काही काळ जाणवत होता, परंतु आता तशी परिस्थिती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातही काल मोठ्या प्रमाणात लसी आलेल्या आहेत आणि प्रत्येक सेंटरवर आज सकाळपासून त्याचं वेगाने डिस्ट्रीब्युशन चालू आहे. सगळ्या लोकांना लसी ह्या वेळेत व्यवस्थितपणे दिल्या जातात. थँक्यू, धन्यवाद.